केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी संकल्पना से खासा क्रीडा महोत्सव का आयोजन शहर में किया जा रहा है। शहर में खेलकूद का माहौल तैयार हो, साथ ही इस प्रतियोगिता में उभरते खिलाड़ियों को राष्ट्रीय स्तर पर जगह बनाने की एक और अवसर इस माध्यम से मिलेगा, ऐसी बात देवेंद्र दस्तूरे इन्होंने कही। खासा क्रीडा महोत्सव की शुरुआत 12 जनवरी से होने जा रही है, जो 24 जनवरी तक करीब 13 दिन इस खेल प्रतियोगिता का असर पूरे नागपुर शहर में छाया रहेगा। इस प्रतियोगिता में 32 अलग अलग खेलों को खिलाया जाना है। शहर के अलग अलग 39 स्थलों पर इस प्रतियोगिता का आयोजन होगा। खेलो नागपुर खेलों से प्रमोट इस प्रतियोगिता का यह तीसरा साल है। नागपुर जे लड़के खासदार आणि केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्या संकल्पनेतनं खासदार क्रीडा महोत्सव मागील 3 वर्षापासून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 27 खेळ असे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे आणि यावर्षी याच्यामध्ये रायफल शूटिंग, फेन्सिंग आणि सॉफ्टबॉल असे बरेचसे खेळ यावर्षी इन्क्लूड करण्यात आलेले आहे। तर जवळपास याच्यामध्ये 20 दिवस चालणाऱ्या या खेळामध्ये जवळपास 25,000 खेळाडू भाग घेणार आहे आणि याच्यामध्ये टार्गेट आहे की नागपूरचेच खेळाडू यांनी भाग घ्यावा आणि जेणेकरून त्यांना नॅशनल लेवलचं किंवा स्टेट लेवलचं रिप्रेझेंटेशन मिळावं आणि ते त्यांचे नाव चमकतील, जेणेकरून मुलं मैदानावर जातील आणि मैदानावर गेल्याने त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि अभ्यासाचा त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा फायदा होईल। तर अशा प्रकारे आहे आणि माझ्याकडे हॉकीची जबाबदारी आहे। हॉकीची जी टूर्नामेंट आहे ती अंडर 19 गर्ल्स आणि बॉईज आहे VHAच्या ग्राउंडवर अमरावती रोडला आणि 13 तारखेपासून हे सुरू होणार आहे, 13 ते 16 तारखेला। याच्यामध्ये एखादा नॅशनल खेळाडू येऊन उद्घाटन करणार आहे आणि त्याच्यानंतर 1 लाखापर्यंतचे बक्षीस आहेत खेळाडूंना आणि टीमला। तर अशा प्रकारचं एक नागपूर शहरामध्ये खेळाचं वातावरण निर्माण व्हावं हा एक मुख्य उद्देश याच्या मागचा आहे। इस प्रतियोगिता में विजेता खिलाड़ी और टीम को नगद पुरस्कार दिया जाएगा, लाखों रुपए पुरस्कार के रूप में दिए जाना है। साथ ही शहर में खेलकूद का माहौल बने, शहर के खिलाड़ी राष्ट्रीय स्तर पर नाम कमाए, ऐसा अवसर निर्माण करने के लिए इस खासदार क्रीड़ा महोत्सव की प्राथमिकता है। इसी प्रतियोगिता में युवा और युवतियों के लिए हॉकी का आयोजन है, जिसकी बागडोर देवेंद्र दस्तूरे इनके हाथों में है। इस बारे में उन्होंने जानकारी दी। आजकाल आपल्याला माहिती असेल की विद्यार्थ्यांना ट्यूशन क्लासेसकडे जास्त ओढा आहे आणि मोबाईलवरती जे खेळतात त्याच्यामुळे काय होतं की मुलांची पर्सनॅलिटी डेव्हलप नाही होत पण त्यांची पर्सनॅलिटी खराब होते, वेगवेगळे विचार, त्यांचा स्ट्रेस लेवल त्यांचा वाढलेला आहे विद्यार्थ्यांचा। पण ते जर ग्राउंडवर गेले आणि ग्राउंडवर जर त्यांनी घाम गाळला, ज्याप्रमाणे आपले पंतप्रधान मोदीजी म्हणतात की ग्राउंडवर जाके पसीना छुटना चाहिए आपको, तर त्याचा फायदा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि माइंड रिफ्रेश होते। रिफ्रेश झाल्याने ते नवीन जोशानी विद्यार्थी आणि खेळाडू नवीन जोशानी काम करतात। आणि अजून एक याच्यामध्ये आहे की स्पोर्ट्समुळे स्पोर्ट्समन स्पिरिट निर्माण होते। एखादा विद्यार्थी किंवा एखादा कोणताही XYZ व्यक्ती जर लाईफमध्ये फेल झाला, एखाद्या परीक्षेत, एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मिळण्यामध्ये कशामध्ये जर फेल झाला तर त्याला नर्वसनेस नाही, त्याच्यामध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट येतं। इस प्रतियोगिता में स्कूली और महाविद्यालयीन छात्रों के साथ साथ जनरल कैटेगरी के खिलाड़ी भी हिस्सा ले सकते हैं और अपनी प्रतिभा को राष्ट्रीय स्तर तक नाम कमाने का एक अवसर इस माध्यम से शहर के हर तबके को मिल रहा है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ नितिन शेगावकर की रिपोर्ट।